वन्स अगेन वेलकम गाइस पास झालं बस झालं या चॅनल मध्ये आपलं दहावी भूमिती मधला तिसरा धडा वर्तुळ धडा चालू होता आणि त्याच्यात 3.1 घेतलं होतं आज आपल्याला बघायचं 3.2 3.2 मध्ये छोटेसे बेसिकली कॉन्सेप्ट आहेत थोडे क्लियर झाले की पूर्ण उदाहरण सांगतोय त्याच्यामध्ये त्रिज्यामधील अंतर काढा म्हणजे पण त्रिज्या हे बाह्य स्पर्श आणि अंतःस्पर्श असतात लक्षात घ्या आता समजा दोन वर्तुळ आहेत आणि दोन्ही वर्तुळाचे समजा मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 5 आहे छोट्या वर्तुळाची त्रिज्या 3 आहे मोठ्या वर्तुळाची किती म्हणलो 3 5 आणि छोट्याची 3 तर यांच्या केंद्रामधील अंतर किती आहे केंद्रामधील अंतर आहे सर 2 आहे हे कुठल्या अंतःस्पर्शी अंतःस्पर्श म्हणजे आत मध्ये स्पर्श करणार आहे बाह्य स्पर्शी कसे असतात ते बाहेर टचतात आता फॉर एक्झाम्पल हे मोठं वर्तुळ आहे त्याचा आहे 5 आणि छोटं वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आहे 3 तर यांच्यातील अंतर यांच्यातलं अंतर किती होणार 8 लॉजिकल आन्सर आहे म्हणजेच आंतरस्पर्शी वर्तुळाचे केंद्रातील अंतर काढताना त्रिज्याचे केंद्रातील अंतर काढताना वजाबाकी करायचं दोन्ही त्रिज्याचे आणि बाह्य स्पर्शी वर्तुळामध्ये त्रिज्याच्या केंद्रातील अंतर काढताना दोघांची बेरीज करायचं एवढं बोला असं झालं एवढा असं सांगतोय आता प्रॅक्टिकली तुम्हाला काही सांगून दाखवतो म्हणजे तुम्हाला एकदम वाचून दाखवतो कसे बघा दोन आंतरस्पर्शी क्वेश्चन मध्ये सांगितलं दोन आंतरस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या आणि म्हटल्यासारखं मी काढायचा प्रयत्न करतो बघा दोन आंतरस्पर्शी आंतरस्पर्श म्हणजे आतमध्ये टच करणारे टच करणारे वर्तुळाची त्रिज्या अनुक्रमे 3.5 आणि 4.8 आहे 3.5 आणि 4.8 मोठ्याची मोठी असणार त्यामुळे हे समजतो की 4.8 आहे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आणि छोट्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे 3.8 आहे तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे तो आता याचं इथून ते इथपर्यंत अंतर किती असं विचारलं दोन ओके अंतस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर बरोबर R1 - R2 मोठ्या त्रिज्या छोट्या त्रिज्या किती आहे 4.8 आणि याचं किती आहे 3.5 - 3.5 करा वजा बाकी किती आहे 0.7 बरोबर जर बघायचं वजाला केलं तर 4.8 - 3.5 गेले ओके किती आलं 8 - 5 - 7 आन्सर येतात 0.7 अंतर येणार म्हणजे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे 0.7 समजतंय हे कसं झालं आंतरस्पर्शाच्या बाबतीत समजा जर दोन बाह्य स्पर्श असतील ओके दोन बाह्य स्पर्श असतील असं तर दोन बाह्य स्पर्श असणं काय करणार आपल्याला त्यांचं बेरीज करावं लागणार ओके खालचा क्वेश्चन आहे बघा बाह्य स्पर्शी असलेल्या दोन वर्तुळाचे त्रिज्या 5.5 आणि 4.2 आहेत तर त्याच्या केंद्रातील अंतर किती लक्षात ठेवा प्रश्नामध्ये वाचले की लगेच कळेल बाह्य स्पर्शी म्हणजे बाह्य टच करणारे त्याच्या वर्तुळाची त्रिज्या दिली आपल्याला 5.5 आणि याची दिलंय 4.2 तर यांच्या केंद्रातील अंतर काढा नंतर लिहितोय तुम्ही दोन बाह्य स्पर्शी दोन बाह्य स्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर ओके बाह्य स्पर्श म्हणजे काय आपण बेरीज करा R1 + R2 किती 5.5 - 4.2 किती 9.7 जर बेरीज केलं तर समजतंय तिसरा क्वेश्चन सेम आहे बाकीचे जवळजवळ ऑलमोस्ट सगळ्याकडे सेम आहे जर तुम्ही पाचवा क्वेश्चन बघितलं तर याच्यामध्ये पावसीचा आहे पावसीचे काही भरपूर झालं त्यामुळं एवढं फक्त लक्ष द्या पेपरला कंपल्सरी हे विचारलं जातं 1 ते 2 मार्कासाठी आय होप सो तुम्हाला हे कळालं असेल आंतरस्पर्श आणि बाह्यस्पर्श ओके बाय